नमस्कार, जय महाराष्ट्र। मी मुकुल फाटे, मनसे चित्रपट सेना चिटणीस महाराष्ट्र प्रदेश। आजचा व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की आदिपुरुष नावाचा जो सिनेमा रिलीज झाला, या सिनेमामधून जे डायलॉग्स आपल्याला ऐकायला मिळत आहेत, जी वेशभूषा आपण पाहतोय ती अत्यंत अशोभनीय आहे। जेव्हा एखाद्या अशा सेन्सिटिव्ह विषयावर अशी आपण फिल्म बनवतो ज्याच्यासोबत अवघ्या हिंदुस्थानाचे सेंटिमेंट्स भावना जोडल्या गेलेल्या आहेत, खास करून जेव्हा ही फिल्म देवी देवतावर निर्धारित असो किंवा महाभारत आणि रामायण असो, मला असं वाटतं की फक्त चित्रपट दिग्दर्शकांची यात जबाबदारी नसून सेन्सर बोर्डाची सुद्धा एक जबाबदारी आहे। आणि सेन्सर बोर्ड यासाठीच असतो ना की जेव्हा एखादा सिनेमा रिलीज होईल त्यातून लोकांपर्यंत चुकीचा मेसेज नाही गेला पाहिजे आणि लोकांच्या सेंटिमेंट्स हर्ट नाही झाल्या पाहिजे। परंतु आदिपुरुष या सिनेमाला सेन्सर बोर्डाने परवानगी दिलीच कशी, हा प्रश्न मला सेन्सर बोर्डाकडे आहे। सेन्सर बोर्डाचे काम करतात त्यांनी कधी देवी देवतांचा फोटो पाहिलाय की नाही, ते कधी मंदिरात जातात की नाही यावर मला शंका आहे। काही वर्षांपूर्वी मोशी पॅटर्न हा मराठी चित्रपट रिलीज झाला, जो एका सत्य घटनेवर आधारित आहे। जे बाहेर घडतं ते त्यांनी त्यात दाखवलं आहे। त्याच्यावर त्याच्यात जी भाषा वापरली त्याच्यावर तुम्हाला आक्षेप होता, परंतु रामायणासारखा एक सेन्सिटिव्ह विषय, एक महत्वाचा विषय या सिनेमामधून आपल्याला दर्शवला जातो आणि बजरंग बलींच्या मुखातून या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतं की त्यांचे जे डायलॉग्स आहेत की जलेगी भी तेरे बाप की, तर ह्या डायलॉगवर तुम्हाला काही आक्षेपार्थ जाणवलं नाही। थोडी लाज बाळगा की आपण कुठल्या देशात राहतो, आपली संस्कृती काय आणि आपण आपल्या देवी देवतांना कशा प्रकारे जगासमोर प्रेझेंट करतोय। मी प्रत्येक दिग्दर्शकाला विनंती आहे माझी की तुम्ही कोणताही ऐतिहासिक सिनेमा जेव्हा बनवता तेव्हा त्याचा संपूर्ण अभ्यास करा आणि मग हा सिनेमा बनवा, कारण तुमचा निष्काळजीपणा चित्रपटगृहांना सुद्धा महागात पडेल। काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा एक जापानीज फिल्म होती रामायणावर, कार्टून फिल्म होती, ती फिल्म आदिपुरुषपेक्षा कित्येक पटींनी सुंदर आहे। म्हणजे याचा अर्थ जापानीज लोकांना कळालं रामायण काय, परंतु आपल्या ओमरावतांना रामायण काय हे कळायला दिसत नाहीये। माझी जनतेला ही विनंती आहे की तुमच्या मुलांना असे चित्रपट पाहायला नेऊ नका ज्यातून आपला इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला गेला आहे। ही विनंती मी अवघ्या जनतेला करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।